महाराष्ट्र कर्नाटक राज्यासाठी जीवनदायी ठरलेल्या राधानगरी तालुक्यातील काळमावाडी इथल्या दूधगंगा धरणाच्या गळतीचा प्रश्न गंभीर बनत चाललाय। आज जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी धरणाला भेट दिली। यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासन स्तरावर गळती प्रतिबंधाच्या कामासाठी 81.35 कोटी रुपयांचा निधी मंजुरीसाठी प्रस्तावित असून निधी मंजूर होताच काम सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं। काळम्मावाडी इथला दूधगंगा धरण प्रकल्प हा 25.40 TMC पाणी साठवण क्षमता असलेला प्रकल्प आहे। या धरणाच्या बांधकामाला 1977 साली सुरुवात झाली होती। तब्बल 22 वर्षांनी म्हणजेच 1999 साली या धरणाचं बांधकाम पूर्ण झालं। दुसऱ्याच वर्षी 2000 साली या धरणातून प्रतिसेकंद 70 लिटर नैसर्गिक गळती मान्य असताना 398 लिटर प्रतिसेकंद गळती सुरू झाली होती। ही गळती ग्राउटिंग करून काही प्रमाणात कमी करण्यात यश मिळालं होतं। सध्या धरण भरलं असून धरणातून प्रति सेकंद 190 लिटर पाण्याची गळती सुरू आहे। या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागातील अधीक्षक अभियंत्यांच्या पथकानं धरण क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली। याविषयी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून तातडीनं गळती थांबवण्यासाठी त्वरित संबंधित यंत्रणा कार्यान्वित झाल्याचं उपअभियंता विजय राठोड यांनी सांगितलं। शासन स्तरावर निधीसाठी प्रस्ताव सादर केला असून निधी मंजुरीचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। प्रतिबंधक उपाययोजनेचा कामाचा प्रस्ताव ₹81.35 कोटीचा असून तो शासन स्तरावर मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे। सदरचा प्रस्ताव हा अंतिम टप्प्यात आहे। सदरच्या प्रस्तावात प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निविदा कारवाई सुरू करण्यात येईल। निविदा कारवाई ही सुमारे जानेवारी फेब्रुवारीपर्यंत अंतिम होईल। तदनंतर गळती प्रतिबंधक उपाययोजना कामाचं प्रत्यक्ष कामास सुरू होईल।